शेतकरी मित्रांनो, आपण याचा व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे की यांनी शेंडे खोडायची ही जे मशीन आहे, यंत्र आहे, आपण तयार केलं होतं. त्यांनी काय केलं तर आज दिवसभरामध्ये आपण 3 एकरचं जे क्षेत्र आहे, हे 3 एकरचं क्षेत्र 2 माणसांनी पूर्णतः आपण शेंडे मारलेले आहे. शेंडे जर तुम्हाला दिसत असतील तर सारखे आता तुम्हाला शेंडे कुठे दिसत नाही आहे. हे पूर्णचे पूर्ण 3 एकर क्षेत्र 2 मशीननी 2 माणसांनी पूर्ण मारलं तर फार सोपं. याला जर मजुरांना काढायचं ठरलं असतं तर बायाची संख्या खूप लागली असती, मजूर खर्च भरपूर झाला असता. पण आपण जुगाड पद्धतीनं 200 रुपये खर्च आला जास्तीत जास्त या बनवायला, आणि याच्यामध्ये आपण भरपूर पैसा तर वाचवलाच वाचवला. दुसरी गोष्ट, पैसे देऊन सुद्धा मजूर भेटत नाही आणि शेंडे खोडणंही आपलं राहून जातं, दरवर्षीचं आपलं काम आहे. पण आपण जर अशा तंत्राची जर शेतीमध्ये मानलं आणि जर हे जुगाड पद्धतीनं बनवायला फार काही वेळ लागणार नाही. जर बघितलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघा युट्यूबला जाऊन. पण पूर्ण जे तूर आहे, आता तुरीचे शेंडे पूर्णतः खुडलेले. शेंडे का खुडायचे तर परत एकदा सांगतो, जे पोटरा येतो, फुलं येते, शेंगा येते, ह्या फक्त ह्या शेंड्याला किंवा जास्तीत जास्त जे शेंडे येतील त्यालाच येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त शेंडे आणणं हे आपलं काम आहे. तर ते तुमच्या तुरीला तुम्ही आणले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शेंडा खोडणं गरजेचं आहे. 35 दिवस, 55 ते 60 दिवस आणि 80 दिवस असे 3 वेळेस जर शेंडे खोडणी झाली, तुमच्या अगोदरची शेंडे खोडणी झाली नसेल तरी आता जरी करायची ठरलं तर तुम्हाला करता येईल. तर नक्कीच 80 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही कधीही खोडणी करा. तुम्हाला 80-90 दिवस जास्तीत जास्त, तर त्या 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही कधीही खोडणी करा, तुम्हाला चांगला फायदा होईल. तर आता तुमच्या समोर आहे हीच मशीन आहे आणि हे क्षेत्र आपण आता खोडलेलं आहे पूर्ण. तर तुम्हाला दिसत असेल 4 फुटाचा पट्टा आता पूर्ण जुळत आलेला आहे. मध्ये 8 फुटाचा पट्टा आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरने मशागत करतो आणि पाणी द्यायला आपण 4चा वापर करतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला समाविष्ट करू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.